पक्षाच्या नावावर पक्षाच्या चिन्हावर ते इलेक्शन होत नसतं. ग्रामपंचायतीचे विषय फार वेगळे असतात, गट तर फार वेगळे असतात, त्याच्यामध्ये अनेक पक्षांची लोक एकत्रित येऊन सुद्धा ते लढत असतात. तर मग याच्यावर जर कोणी आपली पाठ थोटपून घेत असतील तर ते योग्य नाही. राहिला प्रश्न काही ठराविक ग्रामपंचायतीचा तिथे असणारे जे विरोधात जे नेते ते सर्व लोक जे काय बोलतायत की पैशाचा वापर खूप मोठा झाला असं कळत आहे आणि अशा पद्धतीने पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात होत असेल तर मग ही गोष्ट योग्य नाही. आणि ग्रामपंचायतीलाच एवढा पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा दिला जात असेल तर उद्या आमदार केला खासदार केला काय होईल याचा एक अंदाज काही प्रमाणात आपल्या सर्वांना आलेला आहे. अजित पवारांचं पूर्ण बारामती तालुक्यामध्ये वर्चस्व आहे जवळपास पूर्ण झालंय, कारण 9:30 ला मतमोजणी झाली होती. ते वर्चस्व शेवटी तुम्ही सगळे आरोप जरी केले नसते तुम्ही तुमचा दावा जरी करत असाल तरी पण अजित पवारांचं वर्चस्व हे सिद्ध होतंय ना? नाही, ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व तसं आहे हे सिद्ध होत नसतं. तुम्ही जर बघितलं तर शेवटी जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होईल आणि विधानसभेचं इलेक्शन होईल याच्यावरून काही गोष्टी आपल्याला कळतील. राहिला प्रश्न ग्रामपंचायतीचा आणि एखाद्या तालुक्यामध्ये एखादा नेता जर खूपच चांगला असेल आणि तो जर सत्तेत असेल तर काही लेवलला तर असंही आहे की ग्रामपंचायतमध्ये कोणी किती मतदान कुठल्या बाजूला केलं याचाही काही प्रमाणात अंदाजा लागू शकतो. त्यामुळे काही लोक भीतीपोटी असेल आणि काही ग्रामपंचायतीमध्ये बारामती नाही पण इतर कुठं पैशाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात झाला हेही आहे. त्यामुळे जेव्हा आमदारकी येईल आणि लोकसभेचं इलेक्शन असेल तेव्हाच काही गोष्टी आपल्याला कळतील लोकांच्या मनामध्ये खरं काय आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर जर आपण गणित लावायला लागलो तर ते योग्य नाही, कारण ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला कुठेही योग्य असा पार्टीचा अंदाज हा येत नसतो. सरकार असताना सुद्धा तुमच्याच सरकारच्या वतीनं सगळ्याच पक्षांनी महाविकास आघाडीला इतके मिळाले, युतीला इतके मिळाले, आम्ही राज्यात पहिले ग्रामपंचायत जास्त आम्ही दावे केलेले होते हे विसरून चालणार नाही ना? त्यावेळेस मी सुद्धा हेच बोललो होतो की ग्रामपंचायतीमध्ये कधीही कुठलाही दावा आपल्याला करता येत नसतो. चिन्ह हा फार वेगळे असतात. गाव लेवलला आपण खोलात जर गेला तर 20-20 वर्षापूर्वीची भांडणं सुद्धा त्या इलेक्शनला तिथे निघत असतात आणि अशा लेवलला जाऊन तुम्ही ग्रामपंचायतीचाच जर आकडा घेऊन उद्या काय होईल याचे जर तोकटाळे लावत असतील तर सत्तेतल्या लोकांनी ते करावं. त्याच्यामध्ये त्यांनी दिवाळी सुद्धा व्यक्तिगत मोठी साजरी करावी पण लोकसभा आणि विधानसभेला काय होईल याचा अंदाज कदाचित त्यांना नसेल. लोकांच्या मनामध्ये जे आहे ते राज्य पातळीवर काय पद्धतीने सरकार असावं आणि लोकसभेत काय असावं हे निर्णय त्यावेळेस लोक त्या त्या इलेक्शन मध्ये घेतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. काठेवाडीमध्ये पैशाचा वापर भरपूर झाला असं तुम्ही म्हटलं, असं मी म्हणलो नाही. तिथे असणारे भाजपचे काही लोक आहेत त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, तेवढंच वक्तव्य मी कुठेतरी ऐकलंय पण बाकी काही खोलात मी जात नाही. तुम्ही व्यक्तिगत मला विचारलं तर ग्रामपंचायत लेवलला इलेक्शन हे आम्ही कधीही लक्ष देत नसतो, न दादा देतात, न पवारसाहेब देतात, न मी देतो, न सुप्रियाताई देतात, कारण का शेवटी ते कार्यकर्त्यांचं अंतर्गत असणारा विषय असतो. कार्यकर्ते आम्हाला येऊन इथे येऊन एवढंच बोलतात की आमच्या लेवलचा विषय आहे, तुमच्या इलेक्शनला आम्ही तुमच्या बरोबर असो पण गाव पातळीवर आमचे वाद वेगळे असतात त्यामुळे तुम्ही यांच्यामध्ये लक्ष घालू नका हेच कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल तर आम्ही कधीही ग्रामपंचायतला लक्ष घातलं नाही, न दादांनी ग्रामपंचायतमध्ये बारामतीमध्ये लक्ष घातलं असावं असं मला वाटतं. निकालावरून विधानसभा आणि लोकसभेचे असे इंडिकेशन दिसतात की सगळं माप जे आहे झुकतो लोकांचं, तर ते महायुतीला जाताना दिसतंय. म्हणजे विधानसभेला आणि लोकसभेला त्यांचे उमेदवार जास्त निवडून येतील असा याच्यावरून अंदाज बांधता येईल. नाही, अंदाज तसा बांधायचा असेल जे सत्तेत आहेत त्यांनी त्याच्यावरच कुठेतरी मला असं वाटतं की एक पार्टी द्यावी, एन्जॉय करावं आणि दिवाळी मोठी साजरी करावी. आम्ही आमच्या लेवलवर लोकांना विश्वासात घेऊन आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, आरोग्याची परिस्थिती काय, शेतकऱ्यांची परिस्थिती काय, जर तुम्ही दुष्काळ जाहीर करत असताना फक्त 40 तालुक्यामध्ये करत असताल आणि दुर्दैवाने त्याच्या खोलामध्ये गेला तर 95% जे तालुके आहेत ते फक्त सत्तेत असणाऱ्या लोकांचेच जर तालुके असतील तर बाकीच्या तालुक्यांनी तुमचं काय बिघडवलं आहे, बाकीच्या जिल्ह्यांनी तुमचं काय बिघडवलं आहे त्याच्यावर आज कुणी चर्चा करायला तयार नाही. त्याच्याचबरोबर इन्शुरन्स जो विम्याचा पैसा हा आपल्याकडे यायला पाहिजे तो अजून कुठेही आलेला नाही, काही ठराविक जिल्ह्यात सुरू द्यायला सुरुवात झाली असं कळतंय. पण मग हे सगळे मुद्दे आहेत, स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही, मुद्दा मुलांचे विषय आहेत, बरेच काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना जेव्हा लोकसभा आणि विधानसभा होईल तेव्हाच काही अंदाज येईल. पण ज्याला कोणाला याच्यावर कुठेतरी विधान करायचं असेल नाही तर कुठेही
जर जल्लोष करायचा असेल तर त्यांचा त्यांचा विषय आहे. कार्यक्रम भाजपच्या एका नेत्याने छत्रपती संभाजीनगरला ठेवलेला आहे, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? कराड साहेबांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे असं कळतंय की भाजपकडनं लोकसभेचे उमेदवार ते कदाचित कराड साहेब असतील. आणि कराड साहेबांना असं वाटत असावं की बागेश्वर बाबांना महाराष्ट्रामध्ये आणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये आणून एखादा कार्यक्रम घेतला तर कदाचित येत्या लोकसभेला त्यांचा बागेश्वर बाबाचा फायदा हा आपल्याला होऊ शकतो असं कदाचित त्यांना वाटत असावं. पण मला एकच सांगायचं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मराठवाड्याच्या बाबतीत बोलत असताना नेहमी सुरुवातीचं वाक्य आपलं सगळ्यांचं हेच असतं की भूमी मराठवाडा ही संतांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये असा एक बाबा जर इथे येत असेल ज्यांनी संत तुकोबारायांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं असेल आणि ते लोक तर स्वीकारत नाहीच पण नेते कसे स्वीकारतात असा एक कुठेतरी प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुकोबारायांच्या विरोधात बोललेला एखादा बाबाला जर या शहरामध्ये आणलं जात असेल आणि त्याचा मोठा कार्यक्रम राजकीय हेतूतून ते घेत असतील तर त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो. पूर्वी केला होता, या बाबतीतली दक्षता ही लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे. जर अशा परिस्थितीमध्ये संतांच्या विरोधात बोलणारे बाबा जर इथे येत असतील नाही तर या महाराष्ट्रामध्ये येत असतील आणि त्याच्यात लोकांकडनं जर प्रतिसाद त्याला चांगला मिळत असेल तर कदाचित येत्या काळामध्ये अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या बाबतीतली दक्षता ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं माझ्यासारख्याला तरी वाटतं. निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी अशा बाबांचा खरंच काय उपयोग होतो का? मत परिवर्तन होतं या कार्यक्रमात? लोक तिथे येतात, गर्दी करतात आणि मग तिथे जो उमेदवार इच्छुक असतो तो तिथं उभा राहिल्यानंतर त्या उमेदवाराला असं वाटतं की कदाचित ही सगळी मतं आपल्याला मिळतील असं काही लोकांना वाटत असेल. पण एक आहे की ही प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हती, ही प्रथा मध्य प्रदेशमध्ये होती, ही प्रथा UP मध्ये आहे, ही प्रथा इतरही कुठल्या राज्यांमध्ये हरियाणामध्ये आहे पण ही प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हती. पण आता जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवडला अशा पद्धतीने कार्यक्रम झाले, आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये असे कार्यक्रम तिथं होत आहेत, तर मग कुठेतरी एक नवीन प्रथा जी मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये जी पूर्वीपासून चालू आहे ती आता महाराष्ट्रामध्ये आणली जाते. त्याचं एक आहे की कसं आहे महाराष्ट्र याच्यापूर्वी विकासावर राजकारण केलं जात होतं, लोकांना हाताला काम मिळायचं, शिक्षण व्यवस्थित व्हायचं आणि तशा पद्धतीची सुविधा ही इतर राज्यामध्ये नव्हती. पण आज जर परिस्थिती बघितलं तर आपल्याकडे विकास कमी व्हायला लागलाय म्हणून आता ह्या नवीन नवीन ट्रेंड राजकीय दृष्टिकोनातून आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे मला एकच आहे की आध्यात्मिक धार्मिक आणि जो काही विषय असतो तो आपला व्यक्तिगत विषय असतो, त्यात राजकारण कुणी आणू नये. पण जी काही इतर ठिकाणची प्रथा आहे ती जर आपल्या राज्यात येत असेल तर येत असेल लोकप्रतिसाद असेल तोही मुद्दा महत्वाचा असला तरी विकासावर लक्ष देणं पण तितकंच महत्वाचं आहे असं नागरिकांनाही सांगतो, विनंती करतो आणि नेत्यांना सुद्धा विनंती करतो. ओके, थँक्यू.